नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आणि आज आपण हनुमानाविषयीच्या काही गोष्टी व तथ्य जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हनुमान उर्फ मारुती ही रामायणातील एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो प्रभू श्री रामाचा महान भक्त व दूत मानला जातो. त्याचा जन्म माता अंजनी या वानरीच्या पोटी झाला होता व त्याचे पिता वानर राज केशरी होते. म्हणूनच हनुमानाला अंजनेय व केसरी नंदन हे नाव मिळालं. भारताच्या विविध भागात व आपल्या विविध धर्मग्रंथांमध्ये हनुमानाच्या जन्माविषयीच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल व जन्मस्थानाबद्दल देखील अनेक मतांतरे आहेत. उत्तर भारत, दक्षिण भारत, महाराष्ट्र व ओरिसा यामध्ये वेगवेगळ्या तिथीला हनुमान जयंती साजरी केली जाते. महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला मारुतीचा जन्म झाला होता असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रात सर्वत्र हनुमान जयंती साजरी केली जाते. मित्रांनो, मारुती हा अतिशय ताकदवान महाबली होता. त्याला अनेक सिद्धी प्राप्त होत्या. एकदा लहान असताना त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली, म्हणून त्यांनी सूर्याच्या दिशेने झेप घेतली. ते बघून इंद्रासहित सर्व देवतांना काळजी वाटू लागली व सूर्याला वाचवण्यासाठी इंद्राने आपलं वज्र हनुमानाच्या दिशेने फेकलं. त्या प्रहाराने हनुमानाची हनुवटी वाकडी झाली, ज्यामुळे त्याला हनुमान हे नाव मिळालं. याचबरोबर देवांनी त्याला सर्व शक्तींचा विसर पडेल असा श्रापही दिला. हनुमानाला मारुती, बजरंग बली, राम भक्त, आंजनेय, महावीर, पवनपुत्र, केसरी नंदन, महावीर अशा अनेक नावांनी संबोधलं जातं. मित्रांनो, हनुमानाचं शस्त्र गदा आहे व त्याला तेल, शेंदूर, रुईची पानं आणि फुलं अर्पण करण्याची परंपरा आहे. भगवान हनुमानाला सिंदूर का चढवलं जातं याविषयी एक प्रसंग प्रचलित आहे, ज्यानुसार एकदा माता सीता हिला सिंदूर लावताना हनुमानाने पाहिलं. ती हे का करते याचं कारण विचारल्यास माता सीता म्हणाली की यांनी रामाचं आयुष्य वाढतं. हे ऐकताच हनुमानाने भगवान रामाचं आयुष्य वाढावं याकरिता आपल्या पूर्ण शरीरावरच सिंदूर लावलं. मित्रांनो, हनुमानाला महादेव शंकराचा अवतार मानलं जातं. हनुमान हा सप्तचिरंजीवीपैकी एक आहे, अर्थात त्याला अमरत्व प्राप्त झालं आहे व तो अजूनही जिवंत आहे. हनुमानाच्या गळ्यातील जानव हे ब्रह्मतेजाचं प्रतीक आहे. हनुमानाचा उल्लेख महाभारतात देखील येतो. महाभारत युद्धात श्रीकृष्णाने हनुमानाला अर्जुनाच्या रथावर स्थान दिलं होतं, तेव्हा हनुमानाने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रशस्त्रे हवेतच नष्ट केली होती. मित्रांनो, हनुमान अतिशय शक्तिशाली होता. समुद्र लांघणे, समुद्र सेतू उभारणे, राक्षसांचा वध करणे, लक्ष्मणासाठी संजीवनी आणणे यातून हनुमानाच्या शक्तीची प्रचिती येते. हनुमानाचं शक्ती सामर्थ्य जेवढं प्रसिद्ध आहे तेवढीच त्याची बुद्धीही प्रखर होती. अनेक विद्या, उपनिषदे, भाषा व युद्ध पद्धती त्यांनी आत्मसात केल्या होत्या. मित्रांनो, सूर्य देवता हे हनुमानाचे गुरु होते
ज्यांच्याकडून त्यांना 9 दिव्य विद्या प्राप्त झाल्या. हनुमान अतिशय ताकदवर होता, म्हणूनच शरीर सौष्ठव कमवण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमानाची आराधना करावी असं म्हटलं जातं. हनुमानाला शक्ती, स्फूर्ती आणि ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. तर मित्रांनो, ही होती हनुमानाविषयीची माहिती व तथ्य. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा. आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित रहा. धन्यवाद.